मी माझं शिक्षण 10वीपर्यंत झालं आणि 10वीनंतर मी अशा लोकांच्या शेतात शेतमजुरी करायला लागलो. वडिलांची पण परिस्थिती गरिबीची असल्यामुळे वडील पण दुसऱ्यांच्या शेतावरती काम करायचे, मी पण करायचो. मग नंतर असे खूप कष्ट करता करता एक दिवस असं झालं की दुग्ध व्यवसायाचं थोडंसं हे झालं की आपण बी गाय घ्याव्यात आणि सांभाळाव्यात, जनावरांचा व्यवसाय करावा. जनावरांचा व्यवसाय करावा असं थोडंसं एक कल्पना डोक्यात आली. त्यानंतर मी सुरुवातीला एक दोन गायी घेतल्यानंतर मी बंदिस्त गोठा म्हणजे आपला साध्या पद्धतीनं दुग्ध व्यवसाय चालू केला. एक दोन गायी घेऊन एक नंतर मग त्या गायीपासून मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळायला लागलं. त्यानंतर मग एक दोनच्या चार गायी झाल्या. अशा करत करत मी 5-6 गायी केल्या. म्हणजे तुमचा सुरुवातीला बंदिस्त गोठा होता, बंदिस्त गोठा होता म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हा बऱ्यापैकी जम बंदिस्त बसला. हा जम बसला. मग त्यानंतर आता मुक्त संचार करा. मग त्यातून मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळायला लागलं की लोकांच्या शेतावरती काम करण्यासाठी जाण्याची काही गरज तुम्हाला नाही किती बसली. अडचणी आल्या सुरुवातीला, म्हणजे कसं जीवन होतं सुरुवातीचं? नाही, सुरुवातीचं तर जीवन फार अडचणीचं होतं. लोकांच्या शेतावरती मोलमजुरी करायला जावं लागत होतं, म्हणजे वडील पण जावं लागत होते, मला पण जावं लागायचं विहिरीवरती वगैरे काम करायला. रोजचं जेवण हे बाहेरच होतं म्हणायचं? हा बाहेर, कामावरच. हा दुसऱ्याच्या कामावरती विहिरीवर वगैरे कामाला जायचो मी. पण त्यानंतर असं एक दिवस असा आला की डोक्यात विचार आला की आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा म्हणून मग दूध धंद्यात जायचं. तर दूध धंद्यात जायचं तर पहिल्या भांडवलाचा पण अभाव असायचा. आमच्या एका मित्राने एक गाय मला घेऊन दिली, सुरुवात एक गाय घेऊन दिली. त्यानंतर मी एक आमच्या पाहुण्यांच्या कुंट म्हणजे त्यांना खासाबाला विकलेली गाय मी त्यांना द्यायची कॅन्सल केली आणि मी आणली ती गाय. एक 5,000 रुपयाला 23 गाय आणली. त्यांच्याकडे काहीतरी म्हणजे गाभण राहत नव्हती, माझ्याकडे आली, मला तिनं दूध पण चांगलं दिलं आणि माझ्याकडे गाभण राहिली ती गाय. आणि त्या गाय आणि दोन गायीपासून मला दुधाचं चांगलं उत्पन्न मिळू लागलं. मग त्या दुधाच्या ह्याच्यावर मी 2-3, 3-4 अशा तुमचं जे घर खर्च आहे त्याच्यावर चालायला चालायला लागला. घर खर्च आणि जी काय 1-1.5 एकर शेती होती त्याचं हे चालायला लागलं त्याच्यावरती. मग त्याच्यानंतर मग थोड्या 1-2-4 गायी वाढवल्या मी. बंदिस्त पद्धती एक गोटा केला असा साधाच, पण असा छपराचा गोटा केला, एक गवत वगैरे वापरून, पाचट वगैरे वापरून गोटा केला. एक 8-10, 7-8 गाया झाल्या माझ्याकडं. मग त्या गोट्यात मग व्यवस्थित माझा जम बसला. मग मिल्किंग मशीन वगैरे असं डेअरीच्या गोविंद डेअरीच्या माध्यमातून मिल्किंग मशीन वगैरे ते मिळालं. म्हणजे थोडं थोडं मी त्या ह्याच्याकडं म्हणजे सुखसुविधाकडं निघालो, जायला लागलो. मग एके दिवशी असं झालं, आता ती ही घ्यायचं ना, एके दिवशी असं झालं की डेअरीची अधिकारी माझ्याकडे आले, म्हणजे गायकवाड साहेब, धुमाल साहेब हे आले. आणि त्यांना एक कल्पना माझ्यापुढे मांडली की आपल्याला असा असा एक गायांसाठी एक मुक्त संचार गोठा करायचा आहे. तर आता मला पण त्यावेळेस असं वाटलं की गाया मोकळ्या राहू शकतात का, म्हणजे ही कुठं आपण बघितलं पण नव्हतं आणि कधी हे पण केलं नव्हतं. मग त्याच्यानंतर मग त्यांना कल्पना मांडली, मी त्यांना नुसतं हो म्हणलो किंवा ठीक आहे आपण करूया. मग त्यांना ते सांगितलं असं लाकडी कळक आणायचे, बांबू आणायचे, त्याचं करायचं. मी मला सामान पण मी आणलं, पण ते करण्याची काही माझी इच्छा होत नव्हती लवकर, की मला ते शक्यच वाटत नव्हतं की गाय अशा मोकळ्या राहतील किंवा म्हणजे असं ते बघितलं नव्हतं की त्याच्यामध्ये कल्पनाच करू शकत नव्हतं. फक्त आपलं त्यांच्या होत हो करून मी आपलं चालू ठेवलं होतं. पण एके दिवशी ते 2-3 वेळा येऊन गेले माझ्याकडे, ते माझं काय त्याच्यात प्रगती दिसाना म्हणजे मी कराना. मग एक दिवस असं झालं की त्यांना सांगितलं आता आम्ही तुमच्याकडे काय येणार नाही, तुम्ही काय आमची करत नाही. मग आता मग ते थोडंसं मला पण लागलं की एवढे मोठे माणसं आणि आपल्याला मग ते असं बोलतात, ठीक आहे म्हणलं करूया. मग त्यांना तसे म्हणजे थोडक्यात ते रागावूनच गेले माघारी की तुम्ही काय बाबा आम्हाला प्रतिसाद देत नाही, मग आम्ही काय करत नाही. मग मी ठरवलं की चला करूया. मग अवघ्या 3 दिवसात मी ते मुक्त संचारचं हे केलं, म्हणजे डांब लाकडी डांब जे काय मिळतील ते टाकून कळकाचं हे करून मी केलं. आणि 4-5व्या दिवशी त्यांना मी फोन केला की साहेब तुम्ही या गोट्यावरती बघायला, मी आता केलंय कसं झालंय ते बघा. मग ते आलं, बघितलं त्यांना, छान वाटलं. काय फायदा जाणवला पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला? नाही आता पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे फार फायदा झाला की म्हणजे कसं पहिलं जे बंदिस्त गोटा होता
आणि आताचा गोठा ह्यात फार फरक आहे. दुधामध्ये म्हणजे दुधात तर फरक जाणवलाच, तर दूध चांगल्या क्वालिटीचं, कारण जनावरांचा व्यायाम व्हायला लागला मोकळं सुटल्यामुळे, त्याच्यामुळे दुधाची क्वालिटी चांगली आली. दुसरी गोष्ट, जे आपल्याला जे बंदिस्त गोठ्यात जो जे कष्ट असतं की शेण काढणं, गाया धुणे, कोबा धुणे, हे कष्ट हे पूर्णपणे बंदच झालं, बंदच झालं. चार पाच दिवस फार मोठा बदल जाणवला, बदल जाणवला म्हणजे चार पाच दिवसात की मग ते बरं वाटायला लागलं, पाणी पाजायचं ताप तो वाचला, म्हणजे असं करत करत मग ते हे झालं की जेणेकरून मुक्त संचार गोठ्यातलं खत पण त्याची क्वालिटी चांगली मिळायला लागली, म्हणजे सेट झाला गोठा, म्हणजे मग ते धंद्याने ग्रीप घेतली, धंद्याने ग्रीप घेतली, म्हणजे अजून मग वाटलं की चला मग अजून चार गाया वाढवत, मग अजून चार गाया वाढवल्या, मग गायांची संख्या वाढली, गोठा मोठा झाला, दूध पण वाढलं, दुधाची क्वालिटी चांगली आली, आजार पण कमी झालं मुक्त संचार असल्यामुळं. म्हणजे ह्या स्थिती काय आहे तुमची? नाही, आजची स्थिती तर चांगली झाली. माझ्याकडे 20 हा दुधामुळे 20-22 गायी माझ्याकडे आहेत दुधात, एक छोटी कालवडी, एक 8-9 आहेत. आणि आजची परिस्थिती अशी माझी होती की साधारणपणे मला माझ्या पहिल्या दोनच खोल्या होत्या. मी ह्या दुधाच्या धंद्यावरती पहिल्यांदा मी ट्रॅक्टर घेतला लोनवरती, म्हणजे अगदी लोनवरती, त्याचे हप्ते म्हणजे ट्रॅक्टरला काम नसले तरी मी दुधातून फेडत बसलो, म्हणजे ट्रॅक्टरचं काय हे असं काय, म्हणजे तो ट्रॅक्टर झाला मला. माझ्या गाड्या घेतल्या मी, एक फोर व्हीलर घेतली, त्याचं हे झालं. मग आता हे सगळं झाल्यानंतर घर दोनच खोल्या असल्यामुळे, आम्ही दोघं भाऊ भाऊ असल्यामुळे की बाबा चला अजून खोल्या असाव्या त्या, पण मग घराचं बांधकाम काढलं. मग घराचं बांधकाम काढल्यानंतर मग ते आज घराचा खर्च पाहिला तर किती, आज घराचा खर्च बघितला तर त्या म्हणजे 2015 साली मी घर बांधलं, तर त्यावेळेस माझा जवळजवळ 26 ते 27 लाख रुपये खर्च आलाय. तर तो खर्च सगळा आम्ही दुधातून म्हणजे कव्हर करतोय, म्हणजे अगदी लोन काढलं असेल तर आपलं घर झालं, गोट्यामुळे घर झालं, म्हणजे ट्रॅक्टर झालं, म्हणजे सगळे जी आजची परिस्थिती काय आहे ती गोट्यापासून. जो तुमचा प्रवास आहे अगदी दुसऱ्याच्या इथं काम करायला जाणे, तो आज गाडी घर याचा मालक, हा बरोबर ना, तुम्ही इतर लोकांना काय सल्ला द्याल, त्यांनी कसा हा व्यवसाय करावा? नाही, ह्या सगळ्याचं गम माझं म्हणजे दूध धंदाच आहे, आणि हे दूध हा सचोटीनं दूध धंदा कष्टाना. हा आता सगळेच राबतात गोठ्यात, एक छोटा भाऊ येतो राबतो, घरची मिसेस असते, हे असतात, म्हणजे सगळे करतात म्हणून ते होतंय. तर आणि खरं जे गम आहे ते दूध धंद्यापासून आहे, की दुसरं कुठलं येणार नाही. काय करावं, नोकरीच्या पाठीमागे लावावं का सचोटीनं हा दूध व्यवसाय केला? नाही, तरुणांना नोकरीच्या पाठीमागे लागून बांधून राहण्यापेक्षा की आपला स्वतःचा जर हा दुग्ध व्यवसाय केला तर तो कितीतरी पटीनं चांगला आहे, की म्हणजे अगदी मोठ्या पोस्टच्या अधिकाऱ्याचा पगार तुम्हाला तुम्ही घरी बसून तुम्हाला मिळू शकतो, जर ते नियोजनानं केलं तर, सचोटीनं केलं, सचोटीनं केलं, नियोजनानं केलं पाहिजे.